निवडणुकीचे पडघम वाजू लागताच दिल्ली गरमागरम होऊ लागली आहे. उद्या शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक होतीये, तर पुढच्या आठवड्यात सोनिया गांधी बैठक घेणार आहेत. मोदी सरकार उलथवून टाकण्याची जोरदार तयारी सुरू आहे. राजधानीत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो. केंद्रातला मोदी सरकारचा सुसाट सुटलेला वारू रोखण्यासाठी आता विरोधकांनी मोठ बांधायला सुरुवात केली आहे. त्याचीच ही दृश्य. राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकार विरोधात एकत्र यायचं तर नेता कोण, हा या घडीचा विरोधकांचा मोठा प्रश्न आहे. भाजपा विरोधातल्या आघाडी बांधण्याची जबाबदारी पवारांनी स्वीकारावी असं साकडं काँग्रेसनं पवारांना घातलंय. याच महाआघाडीची पायाभरणी करण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी, जेडीयूतून निलंबित खासदार शरद यादव उपस्थित होते. पण पवारांचे मित्र मुलायमसिंह, मायावती, लालू प्रसाद मात्र बैठकीला नव्हते. या सगळ्यांना मोदींविरोधात एकत्र यायचं असलं तरी प्रत्येक पक्ष स्वतःचं घोडं पुढं दामटण्याचा प्रयत्न करतोय. सोनिया गांधी सक्रिय राजकारणातून रिटायर झाल्या. साहजिकच काँग्रेसची भिस्त राहुल गांधींवर आहे. अशा परिस्थितीत पवारांनी देखील काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांशी जुळून घेतल्याचं दिसतंय. पण पिढीचा फरक असल्यामुळे शरद पवार आणि राहुल गांधी हे समीकरण कधी जुळलं नाही. त्यामुळेच की काय पवारांनी घेतलेल्या बैठकीला राहुल गांधी गेले नाहीत. मोदी विरोधी आघाडी असो किंवा संसदेत सरकार विरोधात व्यूहरचना, राहुल गांधींची छाप पडल्याचं दिसत नाही. शरद पवारांच्या नेतृत्वात राहुल गांधी जाणार नाहीत तर राहुल गांधींचं नेतृत्व पवारांना मान्य नसेल. तृणमूल काँग्रेसचा देखील राहुल गांधींच्या नेतृत्वाला विरोध आहे. ममता बॅनर्जी स्वतःच या महाआघाडीचं नेतृत्व करायला उत्सुक आहेत. त्यामुळेच मध्यस्थीचा मार्ग काढत पुन्हा एकदा सोनियांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे. वेट फॉर द राजस्थान इलेक्शन अँड वेट फॉर द मध्य प्रदेश इलेक्शन. ऍट द मोमेंट यू विल से दॅट वी डोंट हॅव अन ऑर्गनायझेशन विच इज पॉवरफुल एनफ टू टेक ऑन द RSS, बट वी डिडंट हॅव वन इन गुजरात आयदर. सो आय थिंक इट्स कमिंग टुगेदर. इफ वी कॅन क्विकन द प्रोसेस वी कॅन मेक इट स्ट्रॉंगर. But I'm absolutely confident the process will come together and we will pose a formidable challenge to the BJP in 2019 or whenever elections are held. Main ye samajhta hu ki opposition jo hai wo aapas mein salah mashwara karke hi kuch tay karega aur har party ki apni apni raaye hoti hai. Agar kahin is tarah ki koi raaye ka izhar bhi kiya gaya hai to main samajhta hu Congress party ne kabhi apne aap ko ye nahi kaha hai ki har cheez mein jo hai वो हम. लेकिन हमारा जहां तक ताल्लुक है कांग्रेस पार्टी एक अहम पार्टी है और ये सब पार्टियां रियलाइज कर. विरोधकांमधल्या या संभ्रमाचा शिवसेनेनेही समाचार घेतलाय. राष्ट्रवादीची भूमिकाही काँग्रेस पक्षा कायम वेगळी राहिलेली आहे. आम्ही संसदेमध्ये पाहिलंय, आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिलंय. त्याच्यामुळे समविचारी पक्ष म्हणजे नक्की कोण आणि त्या समविचारी पक्षांची नक्की देशामध्ये आज काय ताकद आहे याचा एक रिसर्च संशोधन करावा असा विषय आहे. पण ते प्रयत्न करतायत. या देशाच्या राजकारणामध्ये एक प्रबळ विरोधी पक्षाची नक्कीच गरज आहे. काँग्रेसनं वरकर आणि शरद पवारांना पहिले आप म्हणत महाआघाडीच्या नेतृत्वासाठी गळ घातली असली तरी सूत्र आपल्याच हातात राहतील याचीही काळजी घेतलीय. म्हणूनच रिटायर झालेल्या सोनिया गांधीच पुन्हा बैठक घेणार आहेत. मोदींविरोधात एकत्र येण्याआधी एकमेकांवरच्या कुरघोडीवर मात कशी करायची हे विरोधकांपुढचं मोठं आव्हान असणार आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.